बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या 12 मॉडिफाईड बुलेट सायलेन्सरवर विजापूर नगर पोलिसांनी कारवाई केली. बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन 12 बुलेट गाड्यांवर 41,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी जप्त केले. सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोलापूरकरांचा वाहतूक समस्येच्या दृष्टीने वाहतूक जाम होणार नाही, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही अशा उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच बुलेट सायलेन्सरमध्ये फेरफार मॉडिफाय करून कॉलेज परिसर किंवा रस्त्यावर भरधाव वाहन चालून सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोड रोमिओ त्या बुलेट पुंगड्या काढून वेगवेगळे कणकरचे आवाज काढून रस्त्यावर बेदारकपणे वाहन चालवित असतात. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं शहर पोलिसांकडून सांगण्यात आलं. आज आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोर जोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या. शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं. तर या बुलेट गाड्या आज 12 गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सर रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या 12 गाड्यांना 41,000 रुपये दंड मारण्यात आलेला आहे. त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहेत. यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे. जे कोणी अल्टर सायलेन्सर करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई कायम चालू राहणार आहे. टोटल किती गाड्या होत्या? आज आम्ही 12 गाड्यांचे सायलेन्सर काढलेले आहेत. आणखी गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे. आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे काम चालू आहे.